मराठी मंथन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। नमस्कार, मराठी मंथन चॅनलमध्ये आपले स्वागत। नवरात्रीमधल्या 9 दिवसांमध्ये कुंकुमार्चन केलं जातं। कुंकुमार्चनाला खूप महत्त्व आहे। कुंकुमार्चन म्हणजे काय, हे कुंकुमार्चन कुणी करावं, कसं करावं, त्यासाठी काय काय साहित्य लागतं, त्याचप्रमाणे ह्या कुंकुमार्चन करण्यासाठी त्याचा विधी काय आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ। जिथे आपण घट मांडले आहेत तिथे साईडला मी सुपारी गणपती बाप्पा म्हणून मांडली आहे। प्रथम त्या गणपती बाप्पाची पूजा करून घेते। हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल वाहून घेतले। त्याचबरोबर घटाच्या समोर आपण जी रोज पूजा करतो त्या देवीची मूर्ती ठेवली आहे। माझ्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, ती मूर्ती ठेवली आणि लक्ष्मीचं यंत्र आहे माझ्याकडं, तर ते यंत्र ठेवलं ताटलीमध्ये, तर त्याला मी कुंकुमार्चन करणार आहे। मग ही मूर्ती धुवून पुसून ठेवल्यानंतर त्याला कुंकू व्हायचं आणि देवीचा नामाचा जप करायचा। जे काही नाम आपल्याला आवडतं त्या नामाचा आपण जप करू शकतो। हे जप आपण 11 वेळा, 21 वेळा, 31 वेळा, 61 वेळा, 108 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त, जेवढं आपल्याला शक्य तेवढा वेळा आपण जप हे करू शकतो। हे जप करत करत अगदी थोडं थोडंसं कुंकू व्हायचं आहे आणि हे कुंकू वाहून झाल्यानंतर ही मूर्ती तिथंच ठेवायची आणि देवीची आरती करून घ्यायची। आता हे जप कुठलं कुठलं करू शकतो आपण, तर यामध्ये जगदंब जगदंब असा जप करू शकतो, सर्व मंगल मांगल्य हा जप करू शकतो, लक्ष्मीच्या नावाचा करू शकतो, जगदंबेच्या नावाचा करू शकतो, तुझं भवानीच्या नावाचा करू शकतो, जी कुठलं जे आपल्याला आवडतं त्या नावाचा आपण जप करायचा आणि जप करत करतच कुंकू देवीच्या मूर्तीवर व्हायचं। पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुंकू एका डब्यात भरून ठेवायचं। ते कुंकू पुन्हा देवाला पूजेसाठी वापरायचं नाही, तर ते कुंकू आपण आपल्याला लावायसाठी वापरायचं। आपण जर कुठल्या शुभ कामासाठी जातोय, चांगल्या कामासाठी जातोय किंवा रोज देवाच्या पाया पडून जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा हे कुंकू लावून घरातून बाहेर पडायचं, हा देवीचा आशीर्वाद असतो। त्यामुळे पुन्हा हे देवीला व्हायचं नाही, तर ते आपण आपल्याला लावण्यासाठी याचा उपयोग करायचा। हे कुंकुमार्चन करताना आपण सुवासिनींना बोलून देखील करू शकतो, घरच्या घरी करू शकतो किंवा मोठ्या प्रमाणात देखील करू शकतो। कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीची आरती म्हणावी आणि आपल्याला जो काही शक्य असेल तो नैवेद्य दाखवून कुंकुमार्चन पूर्ण करावं, अशा पद्धतीने कुंकुमार्चन केलं जातं। श्री गणेशाय नमः। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जगदंब 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 श्री तुझा भवानी माता की जय।